ओके सो गुड मॉर्निंग एवरीवन. पहिले सर मराठी आणि इंग्लिश मध्ये एवरीवन कन्व्हिनियंट, सो मी तसंच चालू करेन. तर पहिले तर इथे कोणाकोणाचे डीमॅट अकाउंट आहेत आणि कोण कोण रेग्युलरली इन्व्हेस्टिंग चालू करतं त्यांनी प्लीज सांगा. म्हणजे एनी वन हु हॅज रेग्युलरली स्टार्टेड टू इन्व्हेस्ट ऑर चॅनलाइज देअर मनी इन डीमॅट ऑर यु नो शेअर मार्केट्स, म्युच्युअल फंड्स, एनीथिंग. वन टू, सो अराउंड 2 to 3 पीपल हॅव स्टार्टेड रेग्युलरली इन्व्हेस्टिंग अँड एव्हरी वन वुड बी अराउंड द एज ऑफ से 19 to or their early 20s. So I think this is the best time to start your investing or trading journey. तर पहिले तर म्हणजे शेअर्स म्हणजे काय हे कोणाला माहिती आहे का इथे? एनी वन? आता सगळे कॉमर्सचे स्टुडंट्स आहेत इथे तर एकाला तरी माहिती पाहिजे. एनी वन? तुझं नाव काय? हा, शेअर्स म्हणजे काय तुला काय माहिती आहे? ओके, म्हणजे तू पार्ट ओनर आहेस त्या ह्याचे असं तुला म्हणायचं कंपनीची? ओके, म्हणजे आणि ते शेअर्स तू कुठनं घेऊ शकतेस? इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स. बरोबर, चालेल. तर तुझं डीमॅट अकाउंट आहे? नाही. ठीक आहे. तर इक्विटी शेअर्स इज अ टाइप ऑफ शेअर विच यू कॅन बाय फ्रॉम द स्टॉक मार्केट आणि पीपल रेग्युलरली इन्व्हेस्ट इन दोज शेअर्स. तर आता जेव्हा आपण ते शेअर्स घेतो तेव्हा इट इज अ पार्ट की आपण वी आर अ पार्ट ओनर ऑफ दॅट कंपनी. सो आपण आपलं से वेल्थ और कॅपिटल वाढवायला घेतो. नॉर्मली डिव्हिडंडसाठी पण घेतात पण डिव्हिडंड एवढा देत नाही. आता डिव्हिडंड इज काय? पार्ट. आता आपण पार्ट ओनर झालोय कंपनीचं, सो इट इज अ पार्ट ऑफ प्रॉफिट. आता ते पार्ट ऑफ प्रॉफिट जे असतं तर सो इट गेट्स डायरेक्टली क्रेडिटेड टू अवर अकाउंट. सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड डिव्हिडंड फॉर द पार्ट ऑफ शेअर यू ओन. तर ते एखादा पर्सेंटेज वाईज दिलेलं असतं ऑन द शेअर, ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. नॉर्मली फेस व्हॅल्यू ऑफ शेअर किती असते? 100 or 10. सो त्याच्यामुळे डिव्हिडंड फार कमी मिळतं. सो नॉर्मली लोक वेल्थ मॅक्झिमायझेशन और से आपली स्वतःचं एक क्रेडिबिलिटी वाढवायला शेअर्स घेतात. सो एनी डाऊट स्टील हिअर? म्हणजे सगळ्यांना कळतंय ना स्पीड? बरोबर आहे. तर हे झालं शेअर्स. शेअर्स घेण्यासाठी पहिले डिमॅट अकाउंट उघडायला लागतं हे तर तुम्हाला माहिती आहे. आधी फिजिकली शेअर्स घेऊ शकत होतो आपण. त्याच्यानंतर डिपॉझिटरी ऍक्ट आला आणि 2019 पासून हे कंपल्सरी केलं की एव्हरीबडी हू हॅज टू परचेस अ शेअर ऑर अप्लाय फॉर अन आयपीओ. तर आयपीओ माहिती आहे का कोणाला काय? इकडे काय आहे सांग, म्हणजे काय असतं त्याच्यात फुल फॉर्म? उभं राहून सांग. म्हणजे ओके, म्हणजे समज आता तुला आयपीओ मध्ये अप्लाय करायचं तर तू काय प्रोसेस, तुला माहितीये का तू काय करते? नाही. ठीक आहे. तर तुझं जे डीमॅट अकाउंट असतं तिथे दॅट इज युअर ब्रोकर. सो यू फिल अन ऍप्लिकेशन फॉर्म टू द कंपनी फॉर सर्टन अमाऊंट ऑफ शेअर्स. फॉर सर्टन अमाऊंट ऑफ शेअर्स. आणि मग जेव्हा कंपनी तुझं ऍप्लिकेशन accept karte, so you get those shares in your demat account. It is an initial public offer. So 2019 nantar he compulsory kele for every company, for rather say for every investor to get his shares in his demat account, not physical form. Adi he physical form madhe milayche, tar ata te compulsorily demat mandas gyal lagtat. Tar demat account he kutna open karaycha? Anyone? Konala maithi aahe koni open kele ithe? Tu regularly invest kartos, tujha kutla demat account aahe? शेअर खान कडनं तू कसं ओपन केलंस? ब्रोकर के थ्रू किया तुमने? मतलब तुम्हारे पास कोई मोबाइल ऐप वगैरह नहीं है क्या उसका? हाँ, तो वैसे कैसे, मतलब तुमने स्टार्ट में कैसे ओपन किया वो पूछ रहा हूँ मैं. वो
बराबर. सो तुम तो तुम्हें जब शेयर्स खरीदने होते हैं तो यू प्लेस एन ऑर्डर फ्रॉम द डीमैट अकाउंट. सो यू मस्ट हैव अ लिटिल बिट ऑफ एक्सपीरियंस ऑन प्लेसिंग एन ऑर्डर. यस. सो कैन यू टेल अस कि फर्स्ट टाइम व्हेन यू हैव प्लेस्ड एन ऑर्डर व्हिच शेयर डिड यू गॉट गेट अप. ओके नाइस. ओके सो कोणालाही डीमॅट अकाउंट उघडायचं असेल तर पहिलं तर आपण नॉर्मली तुमच्या ब्रोकर्स थ्रू जाऊ शकतात. कुठलेही बरेच ॲप्स आहेत, काईट, त्याच्यानंतर काईट म्हणजे झिरोदा, एंजल ब्रोकिंग, अपस्टॉक्स, कोटक सिक्युरिटीज, मेनी, और इवन बँक ब्रोकर. तर बँक ब्रोकर्स जे असतात ते नॉर्मली जास्त सेफ असतात ॲज पर माय व्ह्यू. सो इफ यू आर थिंकिंग अबाउट अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि तुम्हाला तिथनं कॅपिटल विड्रॉ करायचं नाही ऑन अ फ्रिक्वेंटली बेसिस, सो डू गो फॉर अ बँक ब्रोकर. आणि इफ यू आर ट्राईंग फॉर अ फ्रिक्वेंट ट्रेड ऑर अन इंट्राडे ट्रेड, सो ट्राय फॉर अ से नॉट अ बँक ब्रोकर बट लाईक झिरोदा, एंजल ब्रोकिंग, बिकॉज दीज ब्रोकर्स ऑफर लेस ब्रोकरेज. आय मीन देर आर वे मच चीपर दॅन द बँक वन्स, सो मेंटेनन्स मार्जिन इज ऑल्सो लेस. ओके सो हे झालं इथपर्यंत. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट्स आहेत? एनीथिंग अबाउट द मार्केट? सो शेअर्स इज अ पार्ट ऑफ काय म्हणतात स्क्रिप्ट. स्क्रिप्ट म्हणजे सिक्युरिटीज कॅश रिडीमेबल इन पर्सन. सो स्क्रिप्ट जे असतात ते आपण डीमॅट अकाउंटवरनं घेतो. तर स्क्रिप्ट म्हणजे त्याच्यात नक्की काय काय येतं? कुणी शेअर्स सोडून अजून कुठली सिक्युरिटी सांगू शकतं का? ऑप्शन्स इज नॉट अ सिक्युरिटी, ते डेरिव्हेटिव्ह आहे. सो इट इज बेस्ड ऑन अन अंडरलाईन, म्हणजे इट इज बेस्ड ऑन अ सिक्युरिटी, ते डेरिव्हेटिव्ह आहे. सो शेअर्स सोडून कुणी अजून एखादी सिक्युरिटी सांगू शकतं का? बरोबर. बॉन्ड, डिबेंचर्स, म्युच्युअल फंड्स. बरोबर. सो तुम्हाला हे काही परचेस करायचं असेल तर तुम्ही ते डीमॅट अकाउंटवरनं परचेस करू शकता ऑर्डर टाकून. ओके सो आजचं आपलं बेसिक लेक्चर असणार आहे टेक्निकल अनालिसिसवरून. हे एक इंट्रोडक्शन होतं शेअर मार्केटचं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? सगळ्यांना क्लिअर आहे एक बेसिक आयडिया की तुम्ही कसं एंटर करू शकता शेअर मार्केटमध्ये आणि हे? ओके. द टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस यातला फरक कोणाला माहिती आहे? एनी वन? ठीक. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी कंपनीचं बॅलन्स शीट, इन्कम स्टेटमेंट, क्वार्टरली रिझल्ट जेव्हा बघता आणि अनालाइज करता तेव्हा तुम्ही कंपनीला फंडामेंटली अनालाइज करता. यू अनालाइज दॅट कंपनी फंडामेंटली बेस्ड ऑन इट्स इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट, इट्स पीअर्स, इट्स पी ई रेशियो. यू मस्ट हॅव लर्न दॅट नाव बाय नाव इन एफ एम ऑर सी एम ए. सो तेव्हा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करता. अँड वॉट डू यू मीन बाय टेक्निकल अनालिसिस? सो टेक्निकल अनालिसिस इज अ पार्ट वेर यू कॅन सी, यू अनालाइज द patterns of the particular shares. So now this is an index. What do you mean by an index? Anyone? Bank Nifty is an index. Anyone having any idea about what is an index? What are indices? What is an index? The chart which shows no the chart it is a इट इज नॉट एन इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय? बँक निफ्टी, निफ्टी फिफ्टी हा तू वर्ड ऐकलास? हां. तर निफ्टी फिफ्टी म्हणजे काय? निफ्टी फिफ्टी हे काय आहे? टॉप 50 शेअर्स ऑन निफ्टी. बरोबर. तर मग बेसिकली दीज 50 शेअर्स डिराईव्ह द व्हॅल्यू ऑफ निफ्टी असं तुला म्हणायचं. हो. तर तसंच हे बँक निफ्टी आहे. ह्याच्यावरनं तुला आयडिया आला असेल की व्हॉट इज बँक निफ्टी बेस्ड ऑन. ओके सो इंडायसेस क्लिअर आहे सगळ्यांना. आता अजून बँक निफ्टी आणि निफ्टी सोडून एखादा इंडाईस कोणी सांगू शकतो का? इंडेक्स, सेन्सेक्स. बरोबर बरोबर. असे बरेच आहे. आणि इंडियाचे झाले हे. आउट ऑफ इंडियाचे कोणाला माहिती आहे? डाव जोन्स, नॅसडॅक वगैरे. डाव जोन्स म्हणून एक आहे ते पण माहिती असेल कोणाला. सो हे एक इंडेक्सचं चार्ट आहे. टेक्निकल अनालिसिस म्हणजे यू अनालाइज द चार्ट पॅटर्न्स. त्याच्यात बऱ्याच गोष्टी बघायला लागतात की से कॅन्डल स्टिक. आता कॅन्डल स्टिक म्हणजे काय? कॅन्डल स्टिक म्हणजे हा पॅटर्न आहे. दिस इज कॉल्ड अ पर्टिक्युलर कॅन्डल स्टिक. दिस इज कॉल्ड अ कॅन्डल स्टिक. सो व्हॉट डू यू मीन बाय द ग्रीन फ्लॅग्स ओव्हर देअर? द व्हॅल्यू इज इन्क्रीजिंग. तर कॅन्डल स्टिक तुम्ही रीड करताना कसं रीड कराल? इफ इट इज अ ग्रीन फ्लॅग विल यू गो फ्रॉम अप टू डाऊन ऑर डाऊन टू अप?
down to up. So the base, I mean the green flag, the green candlestick which it is showing. So it is starting from a below point and it is going up, right? And what about the red one? Up to down. Perfect. So this is the candlestick pattern. There are various other patterns to determine the technical analysis. So technical analysis is not based on a, say, long lasting trend like fundamental analysis. If a company is fundamentally strong, it would go, I mean its share price would literally go up like anything. But based on technical analysis, you start your trading journey. Fundamental analysis is really important for investing, but technical analysis is important for trading. So when you technically analyze a company, you analyze its pattern, you analyze its opening and closing of share price, you analyze in what way the candlesticks are turning. See, for example, today, it is a recent example, like it is just fresh about today. So we heard the news that Russia is starting a military operation in Ukraine. So because of that, the market literally fell like anything. You can see all the red patterns. So what happened after that? Bank Nifty started falling down. Many other shares are started falling down. Like you can see, all of them have started falling down. But these companies, see, for example, you can see ITC is a great company which is exceptionally fundamentally strong. ITC is a company which is exceptionally fundamentally strong. But look at the technical part. Because of today's news, it started falling like anything. On the similar hand, do you think Infosys is a fundamentally strong company? See, it has also fallen today. It has also shown a downtrend today. So this is why when you trade, you should also see the technical aspects of the market. Now, technical analysis is a thing you do for, say, a 2 to 3 months period. There is a primary trend which lasts for a year. There are secondary trends like this that last for 2 to 3 months. And there are also, so this is a 5 minute chart. These candlesticks are for a time period of 5 minutes. So the first one you can see today, the red one, it is for a 5 minute period. So this total part is for, say, around 20 minutes. So in 20 minutes, the market fell like this one. And now it showed a positive uptrend. But again, it is showing bearish flag. So what do you inherit from this? What do you infer from this? Market is volatile. It is volatile. And why is it volatile? Yeah. So it is price sensitive. It is price sensitive. On the other hand, this is an indicator, which we'll come on to later. So everyone is clear about the fact about technical analysis and fundamental analysis. Do you know the difference? Do you get the difference, anyone? So I can move on the next topic. Okay. So technical analysis is used for trading. So I said it is maximally used for a period of 2 to 3 months. And when you trade for a period of 2 to 3 months, you trade in derivatives. I mean, you just not trade in derivatives. You can buy equity shares and hold it for 2 to 3 months. But as per my view, derivatives are much more profitable, and on the same hand, they are much, much more risky. So what do you mean by derivatives? Anyone who has heard the term derivative? At least you know types of derivatives. Anyone? Yes, you? No? Okay. Derivatives are a type of security that are traded on a stock exchange, which derive their value from an underlying asset. Now, Bank Nifty, there are various derivatives of Bank Nifty who derive these derivatives, derive their value from Bank Nifty. So, for example, right now the value of Bank Nifty is 36,275. You can also check. See, you can see all the derivatives that derive their value from Bank Nifty. The March one, the future one. So derivatives, there are various types of derivatives. Forwards, futures and options. You must have heard the term futures and options. Okay. So anybody who has purchased a future or an option or have traded in derivatives?
Okay. So you said you have a demat account. So you have invested or have you traded any time? Okay. So you might not know what derivatives mean. Okay. So currently you can buy these two types of derivatives, futures and options. So today our lecture is going to be about options only. So options is a type of derivatives which gives you an option to buy the particular asset on the expiry. So what do you infer from this? Anybody who has got this sentence? Yes, you? Yeah. Options is a type of derivative. It derives its value from another shell. So for example, I have a call of TCS. I mean, I have an option of TCS and I can, at the time of expiry, say, see, you can see here, March paranta jithe dakhavta hai. Tar March madhe techi expiry hai. Tar mala March paranta option hai, ki mi te ghiu shakto ki nahi. Hechavarna kalala? Manje, for example, ata hi bottle hai. Nahi, bottle cha jodhu. Maakade 5 tickets hai. आणि 5 टिकिट्स साठी मी एक कॉन्ट्रॅक्ट करतो. त्या 5 टिकिट्स ची व्हॅल्यू आहे 200 रुपये. हां, सो द व्हॅल्यू ऑफ 5 टिकिट्स इज 200 रुपीज. ऑन द अदर हँड आय मेक अ कॉन्ट्रॅक्ट दॅट सेज इररिस्पेक्टिव्ह ऑफ द चेंजेस इन प्राइस फॉर अ पीरियड ऑफ 3 मंथ्स दिस कॉन्ट्रॅक्ट विल गिव्ह यू दॅट अन ऑप्शन टू बाय दिस टिकिट्स ॲट द प्राइस ऑफ 200. सो आत्ता काय चालू आहे? आत्ता फेब्रुवारी चालू आहे. तर मी कॉन्ट्रॅक्ट केलं तुझ्याबरोबर मार्चपर्यंतचा. तर त्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 10 रुपीज. तर I am saying ki if you give me 10 rupees right now for the value of the contract, tyachyamule March paryanta you have an option to buy these 5 tickets at the price of 200 irrespective of the changes in price, mhanje whether it goes up or whether it goes down. To ata hyachyavarna tula kay kalala? Okay, hyachyavarna asa hai ki tujhyakade option hai. Tu ata right away mala fakta 10 rupees detiye ani samaj मार्च पर्यंत जर त्या टू टिकिट्सची व्हॅल्यू 250 गेली तर तुला 40 रुपीजचा प्रॉफिट झाला. 200 चा 250 गेलं, तू 10 रुपीज मला दिले. सो 40 रुपीज यू हॅव स्ट्रेट अवे प्रॉफिट. आणि वेदर इफ इट गोज डाऊन टू 160 मला प्रॉफिट झाला. तर इथे मी ऑप्शन रायटर झालो आणि तू ऑप्शन म्हणजे बायर झालीस. कळलं? एव्हरी वन क्लिअर विथ दिस टर्म ऑप्शन रायटर अँड ऑप्शन बायर? एव्हरी वन क्लिअर विथ द टर्म ऑप्शन हिअर? सो इथे काय झालं? तुझी रिस्क लिमिट झाली. तुझी रिस्क लिमिट काय झाली? तुला ऑप्शन आहे की तिकीट्स घ्यायचे की नाही. इथे रिस्क तुझी कशी लिमिट झाली? यू हॅव पेड मी जस्ट 10 रुपीज. सो मॅक्झिमम लॉस विच विल पेअर इन द मंथ ऑफ मार्च से द एक्सपायरी पिरियड विल बी 10 रुपीज. यू हॅव अन ऑप्शन. तू म्हणशील की मी नाही घेणार, मला नाही घ्यायचे बिकॉज इट इज फॉलिंग डाऊन. सो इथे सो हिअर वॉट हॅपन्स इज युअर लॉस इज लिमिटेड बट युअर गेन इज अनलिमिटेड. ओके, so these are, so for example bank nifty 30500 call option. So what call so there are two types of options, call and put. So what do you mean by a call option and a put option? Call option means if the market rises we gain profit. Okay, put option is if the market falls we gain profit. So you are going to, so what your point is, call option is when you are bullish and put option is when you are bearish. Okay, so it is not like that. Actually it means call option is one which gives you the right to buy the share and a put option is one which gives you to sell the share. Exactly. So everyone clear with the term call option and put option? Or any doubts, anyone? So if we move ahead, anyone, any doubts till now? Any doubts? Theek hai. So call option apan kadhi ghenar? Jar tumhi bullish hai market baddal, ata ekada share 300 rupaye cha, say 300 rupees cha ek share hai आणि तुम्हाला वाटतंय की 2 महिन्यानंतर तो जाणार आहे 350 ला, तर तुम्ही आत्ताच म्हणाल की आयदर मी शेअर्स घेतो किंवा मी त्याचे कॉल्स घेतो. तर कॉल्स घेणं, तुम्हाला कॉल्स घ्यायचे असतील तर लॉटमध्ये घ्यायला लागतात. आता बँक निफ्टीचा एक लॉट बघा, लॉट आहे 25 चा. सो इफ यू हॅव टू बाय द पर्टिक्युलर कॉल ऑप्शन यू हॅव टू पे द गिव्हन मार्जिन देअर स्ट्रेट अवे. आणि जेव्हा बँक निफ्टी आत्ता आहे 36,000, एक आता हे फेबची एक्सपायरी आहे. तर आज लास्ट डे, एव्हरी थर्सडे ऑफ द मंथ इज द लास्ट एक्सपायरी पिरियड फॉर अन ऑप्शन. आता तिथे वरती मार्चचे फ्युचर्स आहेत, तर मार्चची लास्ट डेट काय असेल सांगा बरं, कॅलेंडरमध्ये बघून सांगा. लास्ट थर्सडे ऑफ द मंथ
31st मार्च वुड बी द लास्ट डे. तर त्याचा अर्थ काय, ती एक्सपायरी डेट झाली माझी. त्याच्या आधी मी त्यात ऑप्शन कधीही स्क्वेअर ऑफ करू शकतो. सो आय कॅन एक्झिट द पोझिशन बिफोर हँड. ओके, तर कॉल आणि पुट ऑप्शन मध्ये फरक कळला सगळ्यांना? ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स आहेत का? कोणाला काही प्रश्न पडलाय का? एनी क्वेश्चन अप टिल नाउ? एनीथिंग? एनीवन? एनीवन? एनी क्वेश्चन अप टिल नाउ? नो क्वेश्चन्स? काहीच नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट टॉपिक आपला असेल तो ऑप्शन्स कसे परचेस करतात. आता बेसिकली मी तुम्हाला जसं सांगितलं, ऑप्शन्स लॉट्समध्ये घ्यायला लागतात. सो एखाद्या कंपनीचा पर्टिक्युलर लॉट असेल, से फॉर एक्झाम्पल TCSचा ऑप्शन आहे मार्चचा, तर TCSची लॉट क्वांटिटी काय आहे? 150. म्हणजे मला जर घ्यायचं झालं हा 3800 TCSचा कॉल, तर त्याच्यासाठी मला 150ची क्वांटिटी घ्यायला लागेल. आणि ॲट द प्राईस ऑफ, व्हॉट इज द प्राईस ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑप्शन? 3800 आहे का 0.05 आहे? 0.05 आहे. आणि 3800 काय आहे मग? स्ट्राईक प्राईस. ॲग्रिगेट प्राईस कशाची? आय एम मेकिंग अ कॉन्ट्रॅक्ट, सो फॉर द मंथ ऑफ फेब्रुवारी. आता फेब्रुवारी ते स्ट्राईक प्राईस काय आहे? 3800. आत्ताची TCSची प्राईस काय आहे? आताची TCSची प्राईस आहे 3400. मी एक कॉन्ट्रॅक्ट करतोय की मला TCSचा शेअर 3800 मिळेल, त्याच्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू किती कमी झाली बघ. आत्ता प्राईस काय? 3400. त्याच्यामुळे कॉल ऑप्शनची व्हॅल्यू का कमी झाली? कारण मार्केटमध्ये TCSचा शेअर पडला. का पडला? कारण आज न्यूज आली, आज म्हणजे 2-3 दिवसांपासूनच हे झालं, त्याच्यामुळे TCSची व्हॅल्यू पडली. आता डेरिव्हेटिव्ह इज डिपेंडेंट अपॉन दॅट TCS. सो माय 3800 कॉल ऑप्शन इज डिपेंडंट अपॉन दॅट TCS प्राईस. आता TCS जर वाढला असता, इफ इट वुड हॅव क्रॉस ते 4000, सो ह्या कॉलची व्हॅल्यू वाढली असती का कमी झाली असती? वाढली असती, बरोबर. आता ती 3400 गेली म्हणून या कॉलची व्हॅल्यू पडली. आता बघा किती पर्सेंटेजनी पडली, 91% फॉल झाला. आणि 3800 इज माय स्ट्राईक प्राईस, कळलं? ओके, सो आता तुम्ही जेव्हा हे घेत असाल तेव्हा तुम्ही क्वांटिटी लॉट्समध्येच घ्यायला लागेल. आता हा एक लॉट 150 झाला, आता माझे दोन लॉट घ्यायचे झाले तर 300 झाली क्वांटिटी. ओके, असंच पुट ऑप्शनच्या वेळेला. आता आजचं रिसेंट एक्झाम्पल घ्या. आज मार्केटचा जो फॉल झाला, आता फॉर एक्झाम्पल एखाद्यानी जर काल सकाळी पुट ऑप्शन घेतलं असतं, काल संध्याकाळी मार्केट राऊंड ऑफ व्हायच्या आधी एखाद्यानी पुट ऑप्शन घेतलं असतं, तर आज त्याला प्रॉफिट झाला असता का लॉस झाला असता? लॉस, प्रॉफिट झाला असता, पुट ऑप्शन घेतलंय ना. आता बँक निफ्टी, आता जसं TCSचं तसं बँक निफ्टी इज अन इंडेक्स, तर तुम्ही इंडेक्सचे ऑप्शन्स पण घेऊ शकतात. इंडेक्सच्या ऑप्शन्सला वीकली एक्सपायरी पण असते, काही काही ऑप्शन्स एव्हरी वीकच्या थर्सडेला पण एक्सपायर होतात. सो दॅट इज द बेनिफिट ओनली फॉर द वीकली ऑर ओनली फॉर द इंडायसेस, निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी. म्हणजे ह्याच्यावर काय कळलं तुला? तू सांग मला. हा, ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की निफ्टी आणि बँक निफ्टी या इंडायसेसचे तू आता काही काही ह्याचे मंथली ऑप्शन होते जे तू 1 महिने 2 महिने किंवा 3 महिन्यासाठी घेऊ शकत होतास, पण बँक निफ्टीचे असेही ऑप्शन्स आहेत की तू ते वीकली घेऊ शकतो, म्हणजे या वीकसाठी. आणि ते कधी एक्सपायर होणार? वीकच्या लास्ट थर्सडेला. ओके, ठीक आहे. सो हे झालं ऑप्शन्स आणि हे हाऊ टू बाय ऑप्शन्स आणि हे फ्युचर्स, कळलं? एक कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? बरं, तू सांग मला पुट ऑप्शन कधी घेतात तुझ्या? हां, तूच नाही तू, तुझ्या पुढचा. हा, पुट ऑप्शन कधी घेणार तू? लास्ट थर्सडेला घेणार. थर्सडेला तू एक्सपायरी असणार त्याची, पण तू पुट ऑप्शन कधी घेणार? जेव्हा मार्केट अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे?
डाऊन ट्रेंड मध्ये घेणार पुट ऑप्शन. बरोबर, मग आज तू पुट ऑप्शन घेतला का? मग उद्या घेणार का? ठीक आहे. तर आता नेक्स्ट टॉपिक आहे प्राइस ऍक्शन. आता तुम्ही जसं कॅन्डलस्टिक्स अनालाइज करता, तर ह्या कॅन्डलस्टिक्स वरनं तुम्ही ट्रेड कसं करू शकता? कॅन यू प्रिडिक्ट द फ्युचर ऑन द बेसिस ऑफ दिस वन कॅन्डल? नो. सो युअर राईट, यू हॅव टू अनालाइज द पॅटर्न, राईट? आता इथे कॅन्डलस्टिक पॅटर्न तुला इथे कळला, डाऊन ट्रेंड आहे. सो हे तू पॅटर्न अनालाइज कसं करतो? देर आर व्हेरियस टर्मिनॉलॉजीज फॉर दॅट. आता फॉर एक्झाम्पल काही काय आहे, सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज. सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे आता सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज हे प्रत्येक पर्टिक्युलर डेजचं असतं फॉर अ टाइम पिरियड. ते 10 डेजचं मी घेतलं तर 10 डेजची क्लोजिंग प्राईस डिवायडेड बाय द टाइम फ्रेम, ह्याच्याने एक सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन येते. त्याच्याने तुम्हाला कळतं की वेदर द शेअर इज इन अ पर्टिक्युलर रेंज ऑर नॉट. तसंच असतं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. वाय एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज इज बेटर दॅन सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेज? इट कन्सिडर्स द व्हॉल्यूम ऑफ शेअर्स ट्रेडेड. आता व्हॉल्यूम म्हणजे काय सांगा, कोणाला माहिती आहे व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ शेअर्स, त्या दिवशी एवढ्या व्हॉल्यूमचा ट्रेड झाला म्हणजे काय? हां, क्वांटिटी ऑफ शेअर्स. बरोबर, म्हणजे त्या दिवशी जास्त क्वांटिटीचा ट्रेड झाला. तर सिम्पल मुव्हिंग ऍव्हरेजेस दे टेक इन कन्सिडरेशन ओनली द क्लोजिंग प्राईस ऑफ दॅट पर्टिक्युलर शेअर्स, वेअर ॲज द एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज टेक्स इन कन्सिडरेशन द क्वांटिटी ॲज वेल. तर आता त्याच्यामुळे काय होतं की आज जर समज 100 क्वांटिटीचे शेअर्स ट्रेड झाले आणि उद्या 150चे झाले, तर ऑब्व्हियसली कुठल्या ह्याचा जास्त इम्पॅक्ट असेल ऑन द मार्केट? 150 वाल्याचा. सो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज, की तुम्हाला ब्ल्यू लाईन दिसत असेल बघा एक कॅन्डलस्टिक्सच्या वर, दॅट इज अन एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज ऑफ बँक निफ्टी. आणि त्याचा टाइम पिरियड कोणी सांगू शकतं का? ईएमए तिथे दिलं, किती दिवसांचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजेस तिथे मी कन्सिडर केलं? कोण बोललं? कोणीतरी उत्तर दिलं. 15. बरोबर, 15 डेजचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज मी कन्सिडर केलं. तर आता देर इज ऑल्सो अन अनदर हिंट टू कन्सिडर वेदर द इट इज अ अप ट्रेंड ऑर डाऊन ट्रेंड. वेन द एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज लाईन इज अबव द कॅन्डलस्टिक पॅटर्न, इट इज अ डाऊन ट्रेंड. सो इथे तुम्ही बघू शकता एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज लाईन केवढी वर आहे आणि त्याच्या खाली ऑलमोस्ट सगळे कॅन्डलस्टिक आहे. सो आत्ता हा डाऊन ट्रेंड झाला. बरोबर, ओके. सो हे झालं अ टाईप ऑफ काय म्हणतात तुम्ही पॅटर्न्स जे तुम्ही अनालाइज करू शकता टू एंटर इन टू अ ट्रेड. आता कुणीतरी इकडे येऊ शकतं का? कुणी उठ नीरज, तुझी मला एखादा शेअर सांग तुझ्या आवडीचा, ये ना इकडे. टाटा मोटर्स. हां, आता टाटा मोटर्सचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजवर ना तू काय डिटरमाइन करू शकतोस हे सांग. इकडे टाटा मोटर्सच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजवर ना तू काय डिटरमाइन केलंस? एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज कळलं तुला काय? मग आता टाटा ती ही एम ए लाईन आहे, तर त्याच्यावर ना तू काय डिटरमाइन केलंस आता? डाऊन ट्रेंड आहे टाटा मोटर्सचा, डाऊन ट्रेंड चाललाय कारण एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली सगळे कॅन्डलस्टिक्स पॅटर्न, म्हणजे त्याचं क्लोजिंग प्राइस 15 दिवसाची खूपच म्हणजे जास्त आहे आत्ताच्या पॅटर्न पेक्षा. बरोबर, आणि हे खाली जे आहे हे काय आहे? व्हॉल्यूम आहे. आता इथे व्हॉल्यूम आहे, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजेस टेक कन्सिडरेशन द व्हॉल्यूम ऑफ द शेअर. आता इथे बघा तुम्ही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आता स्टेबलाइज झाली बिकॉज 15 डेज मध्ये तर 3 दिवसांपासून नेहमी इट इज शोईंग अ डाऊन ट्रेंड, त्याच्यामुळे ते एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज इज गेटिंग स्टेबलाइज अप टिल नाउ. ओके बस. ओके, अनदर टाइप ऑफ से अनालिसिस यू कॅन यूज इन टेक्निकल अनालिसिस ऑर से वेन यू ट्रेड ऑन द बेसिस ऑफ टेक्निकल अनालिसिस इज प्राइस ऍक्शन. आता ह्याच्यात
मी सपोर्ट आणि रेझिस्टन्स असे लिहून दोन ॲरोज केलेत, दिसतंय सगळ्यांना? तर ह्याच्यावर ना कोणी सांगू शकतं का मला, जस्ट ह्याच्या बघून एक इंटरप्रिटेशन म्हणून, की सपोर्ट काय असेल आणि रेझिस्टन्स काय असेल? सांग. सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे बघून तुला काय वाटतं की सपोर्ट काय असेल आणि रेझिस्टन्स काय असेल? एनीबडी एल्स जरा जोरात बोलतो. ओके, म्हणजे तू एक लेवल डिटरमाइन करतो, रेंज तयार करतोस त्याची, की ह्याच्या रेझिस्टन्स इज द अप्पर बँड आणि सपोर्ट इज द फ्लोर, की त्याच्या खाली जाणं अवघड आहे आणि रेझिस्टन्सच्या वर जाणं अवघड. आता या बेसिसवर तू ट्रेड करू शकतोस की सपोर्टला येते म्हणजे यू कॅन परचेस द शेअर, की ह्याच्यावर ना अपट्रेंड होणार आहे किंवा डाऊन ट्रेंड होणार. आता जर सपोर्टला आलं, हे आता सपोर्टला हिट झालं इथे आणि त्याच्यानंतर फॉल झाला, तर ह्याच्यामुळे ब्रेकडाऊन होणार आहे का ब्रेकआउट होणार आहे? ब्रेकडाऊन, बरोबर. मग जर सपोर्टच्या खाली गेलं सो तो तुझा नवीन रेझिस्टन्स होतो. आता इथे बघ, ती मिडल लाईन जी होती, तीन लाईन्स दिसतात तुम्हाला, तर मिडल लाईन ही आधी सपोर्ट होती, ती एक पर्टिक्युलर रेंज फॉलो करत होती. तर त्याच्यानंतर जेव्हा शेअर म्हणजे तो इंडेक्स आज पडला, त्याच्यानंतर इट बिकेम द रेझिस्टन्स अँड द बिलो लाईन विच वॉज बिलो इट दॅट बिकेम द सपोर्ट. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही काय इन्फर केला, की जेव्हा सपोर्ट क्रॉस होतो आणि ब्रेकडाऊन होतो तेव्हा सपोर्ट बिकम्स द रेझिस्टन्स अँड यू गेट अ न्यू सपोर्ट. आता सिमिलरली द ऑपोजिट ऑफ दॅट वुड बी रेझिस्टन्स. रेझिस्टन्सच्या वेळेला ब्रेकआउट होईल, तर त्यावेळेला तुमचा रेझिस्टन्स चेंज होईल का रेझिस्टन्स सपोर्ट होईल? बरोबर. तर इथे रेझिस्टन्स म्हणजे द अप्पर प्राईस आणि सपोर्ट म्हणजे द लोअर प्राईस. तर ह्याच्यावरनं ट्रेड मला एक सांगा, ह्याच्यावरनं कोणी ट्रेड करू शकतं का? कसं करणार तो सांग मला. तू सपोर्टच्या वरती असेल तर मग तू कॉल ऑप्शन घेणार आणि पर्टिक्युलर त्या रेंजमध्ये. बरोबर, ठीक आहे. म्हणजे तू रेंज बाउंड ट्रेड करतोयस याचा अर्थ. आता मला एक सांग, हे जर रेझिस्टन्स ब्रेकआउट होत असेल तर तेव्हा तू कॉल ऑप्शन घेणार का पुट ऑप्शन? हां, पुट का घेणार? रेझिस्टन्स ब्रेक होतं ना. हां, तर ह्याचा अर्थ तू ब्रेकआउट्स असतात. आता नॉर्मली जेव्हा माणूस ट्रेड करतो तेव्हा तो दोन ब्रेकआउटसाठी थांबतो, म्हणजे फर्स्ट रेझिस्टन्स क्रॉस झाला आणि सेकंड रेझिस्टन्स, म्हणजे फर्स्ट रेझिस्टन्स तो घेतो आणि सेकंड, इवन इफ इट इज शोईंग अन अप ट्रेंड तेव्हा तो होल्ड करतो. तर आता इथे तू बघ, मागे तू इथे चेक केलंस तर इथे या साईडला बघ, एक रेझिस्टन्स ब्रेकआउट झाला पण त्याच्यानंतर तो फॉल झाला. म्हणजे हा फॉल्स ब्रेकआउट होता का प्रॉपर ब्रेकआउट होता? फॉल्स ब्रेकआउट होता. आता ह्याचा अर्थ असा नाही आहे की नेहमी फॉल्स ब्रेक, म्हणजे नेहमी ब्रेकआउट झाला म्हणजे कॉल ऑप्शनच घ्यायला पाहिजे किंवा काय. ह्याच्यावरनं तू काय इन्फर केलंस की प्राईज ऍक्शन ही तू एकतर व्हॉल्यूमने डिटरमाईन करायची आणि दुसरं म्हणजे आता इंडायसेसला तू व्हॉल्यूम नाही बघू शकत कारण इट इज डिटरमाइंड ऑन द व्हेरियस ऍस्पेक्ट. आता निफ्टी फिफ्टीचे तुला टॉप कंपनीज असतात, शेअर्स तर तू व्हॉल्यूम बघू शकतोस, ठीक आहे. तर इथे फॉल्स ब्रेकआउट झाला, असंच फॉल्स ब्रेकडाऊन पण होतो बरेच ठिकाणी. तर ह्याच्यावरनं तू काय इन्फर केलंस की यू शुड वेट फॉर द सिग्नल की अजून राईज झालाय का. आता इथे रेंज बाउंड मार्केट चालू आहे आणि इथे जेव्हा प्रॉपर सपोर्ट त्यांनी ब्रेक केला आणि फॉल झाला तेव्हा यू आर शुअर की आत्ता हा प्रॉपर ब्रेकडाऊन आहे, ठीक. बरोबर. आता सपोर्ट आणि रेझिस्टन्स मध्ये कोणाला काही डाऊट आहे? नक्की नाही, ठीक. मग मला इकडे कोणीतरी येऊन एखाद्या चार्ट, एखाद्या शेअरचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स ड्रॉ करून दाखवतो का? एनी वन? येतोच ये तू आत्ता एवढा. टाटा मोटर्स तुझा आवडीचा शेअर आहे तर त्याचा मला रेंज ड्रॉ करून दाखव. सपोर्ट ये ही हॉरिझॉन्टल लाईन तू जिथे घेशील तर हे हा डॉट आहे, तर त्याच्यानंतर इथे टॅप करायचं, ही लाईन तू ॲडजस्ट करू शकतो. आता मी तुला सपोर्ट सपोर्ट झाला, बरोबर. आता मला रेझिस्टन्स त्याचा प्लॉट करून दाखव. हॉरिझॉन्टल लाईन घेऊन टॅप कर एकदम. हां, थांब आता तो डाऊट करणार. हां, ओके. तर त्याची रेंज काय आहे मला प्राईस रेंज सांग.
तू जिथे सपोर्ट फ्लट केलाय ती प्राइस सांग आणि तू जिथे रेजिस्टन्स फ्लट केलाय ती प्राइस सांग. बरोबर, म्हणजे तुझा अर्थ असा आहे की याच रेंज मध्ये प्राइस रेंज किती येते त्याचा डिफरन्स किती आहे? बरोबर, म्हणजे याच रेंज मध्ये हा शेअर पर्टिक्युलरली आज येतोय. बरोबर, नाईस, व्हेरी गुड. अजून कोणी व्हॉलंटरीली येईल नाहीतर मी. तुझा कुठला आवडीचा शेअर? टॅप कर एकदा, इकडे इथे टॅप कर. हां हां, टॅप कर इथे म्हणजे ती लाईन येईल तुला. टॅप कर ना. हां, कुठे? हां, थांब थांब. हां, आता ती लाईन ड्रॉ कर जिथे तुला सपोर्ट हवा आहे. हे असं धरून मूव्ह करू शकतेस. सपोर्ट कुठे हवा आहे तुला? इथे सपोर्ट ठेवतेस. ठीक आहे, आता मला रेजिस्टन्स प्लॉट करून दाखव. कारण थांब थांब, एक मिनटं लिफ्ट कर. हां, आता आलं. ठीक आहे, आता मला सांग इथे तू, आता तू सपोर्ट कुठल्या प्राइसला प्लॉट केलाय? 1704 जर त्यांनी ब्रेकआउट केला तर तू बाय करणार का सेल करणार? ओके, म्हणजे तर बुलिश ट्रेंड दाखवतोय म्हणून तू बाय कर. बरोबर, ठीक आहे. आता पण ह्याचा हे टेक्निकल अनालिसिस वर झालं. आता ही कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, तर आता जर डिप झालाय तर तू तेव्हाही बाय करू शकतेस फॉर अ लॉंगर पिरियड. जर तुला ट्रेड करायचं असेल तर तू ब्रेकआउटचा विचार करणार. सो दिस इज हाऊ यू ट्रेड बेस्ड ऑन प्राइस ऍक्शन. तर आता अजून कोणाला काही डाऊट प्राइस ऍक्शन मध्ये? सपोर्ट रेझिस्टन्स क्लिअर आहे. सर, आता सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे कसे वर्क करणार डिमांड अँड सप्लाय बेसिसवर? ऑब्व्हियसली, कारण व्हॉल्यूमही तुम्ही बघू शकता, इथे व्हॉल्यूमही दिसतंय बिकॉज हा पर्टिक्युलर शेअरचा चार्टिंग आहे. आता हेच जर बँक निफ्टीचं असतं तर तिथे तुम्हाला व्हॉल्यूम नाही दिसणार, कारण इट इज बेस्ड ऑन व्हेरियस अदर शेअर्स. ओके, आता जसं तुम्ही चार्ट पॅटर्न्स अनालाइज करता तसं देर इज अन अनदर इंडिकेटर दॅट इज RSI. There are various other indicators and various other candlesticks pattern which you can use to determine a particular share's volatility or say its price or where you take an entry and exit. In such other cases there are also an indicator. Ata tumhi chart patterns jeva analyze karta tevha tumhi particular analysis patterns to tumhi swatah karta based on the exponential moving average, simple moving average, say the green candles, red candles, त्याच्यात मॉर्निंग स्टार, रायझिंग स्टार असे बरेच कॅन्डलस्टिक्स पॅटर्न असतात. तसंच RSI इज अन इंडिकेटर. हे पर्टिक्युलर साईटनेच डेव्हलप आता ही ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म आपण वापरतोय तर हे तेच तुम्हाला डिटरमाईन करून देतात. सो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स इज अन इंडिकेटर ज्याच्यात तुम्ही मार्केटचं बाईंग आणि सेलिंग इंडेक्स डिटरमाईन करता की त्याचा डिमांड हाय आहे किंवा लो आहे. आता RSI 14 EMA तुम्हाला दिसत असेल तर ह्याचा अर्थ तुम्ही काय डिटरमाईन करू शकता? एनिवन, मी EMA मगाशी सांगितलं तर RSI 14 EMA, RSI सोडून द्या, 14 EMA म्हणजे काय, ती येल्लो लाईन काय सांगा. 14 डेजचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. बरोबर, तर RSI इज अन इंडिकेटर विच शोज द डिमांड अँड सप्लाय फोर्सेस की वेदर इट इज अन बाईंग झोन ऑर सेलिंग झोन. आता एक पर्टिक्युलर रेंज RSI ने देऊन ठेवली तर 70 वर असेल तर इट इज हायली बुलिश. बरोबर, आता ह्याच्यावरनं तुम्ही तसं इन्फर करू शकता की द रेंज आय हॅव सेट इज 70 to 30. यू कॅन ऑल्सो सेट इट अकॉर्डिंग टू युअर नीड्स. से फॉर माझ्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी ही रेंज असेल 70 to 30,
For example, for him, it would be 50 to 20. So it can be, it is dynamic or it is based on person to person. It is relative concept. कि कोणाचा तरी आरएसआय असेल 80, त्याला वाटत असेल 80 च्या वर असेल तेव्हाच तो बुलिश असणार, किंवा ते 50 च्या वर आहे तेव्हाच बुलिश असेल. तर ही रेंज पर्टिक्युलर मॅन टू मॅन डिफर करते. आता माय रेंज इज 70 to 30, सो वेन इट से फॉल्स बिलो 30, आय एम बेरिश ऑन द पर्टिक्युलर, से दिस इज एन इंडेक्स, सो आय एम बेरिश ऑन दॅट इंडेक्स. अँड वेर इट क्रॉसेस द लिमिट ऑफ 70, द स्ट्रेंथ इंडेक्स, आय एम बुलिश ऑन इट. सो आर एस इज अन इंडिकेटर विच हेल्प्स यू टू ट्रेड. आता इथे तुम्हाला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज आणि बाईंग आणि सेलिंग म्हणजे डिमांड सप्लाय इथे दिसतं. तर ह्याच्यामुळे इथे काय दिसतं, इट इज इन द रेंज ऑफ 30 to 40. सो एनी वन हुज रेंज वुड बी 50 to 40, से फॉर एक्झाम्पल अ पर्सन हॅज अ रेंज ऑफ 60 to 40 अँड 40 खाली गेलं, सो ही वुड बी बेरिश ऑन द स्टॉक अँड ही वुड सेल इट. ओके, कळलं आर एस आय इंडिकेटर सगळ्यांना. तर ही आहे आर एस आय स्ट्रॅटेजी जे सगळे वापरू शकतो. आता असे बरेच स्ट्रॅटेजीज असतात, इथे तुम्ही इंडिकेटर्स बघू शकतात, बॉलेंजर बँड्स, ज्याच्यात तुम्ही इथे बघा एवढे इंडिकेटर्स आहेत. असे बरेच इंडिकेटर्स तुम्ही वापरून तुमच्या ट्रेडमध्ये एंट्री और एक्झिट डिटरमाइन करू शकता. आता यापैकी कोणी एखाद्या इंडिकेटरचं मला अर्थ सांगू शकतो का? व्हॉल्यूम ऑसिलेटर, याच्या नावावरनं कोणाला काही कळतं? व्हॉल्यूम, तर ऑसिलेटर म्हणजे काय? म्हणजे व्हॉल्यूम, इट इज डिराइव्ड ऑन अ व्हॉल्यूम. तसेच बरेच इंडिकेटर्स असतात जे विथ द हेल्प ऑफ से व्हॉल्यूम, कॅन्डलस्टिक पॅटर्न और बाईंग आणि सेलिंग, प्राईज ॲक्शन, ह्याच्यावरनं तुम्ही डिटरमाइन करू शकता whether to take an entry or an exit. ठीक आहे, सो दिस इज ऑल अ पार्ट ऑफ टेक्निकल अनालिसिस. कोणाला डाऊट आहे इथपर्यंत, आजच्या लेक्चर पर्यंत? ठीक आहे, ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे. अजून कोणाला ह्याच्याबद्दल अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता आत्ताच किंवा कसे. Gracias.